हॅलो फ्रेंड्स, शेफ प्रणिता चॉईस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला रव्याचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तेही एकदम सोप्या पद्धतीने पटकन होतील असे. आणि आता गणपतीसुद्धा आहेत, सो नेहमी आपण उकडवून उकडीचे मोदक करतो. तर हे काहीतरी वेगळी अशी डिश आहे ही, आणि टेस्टला पण मस्त लागते. चला तर मग आपण बघू की रव्याचे मोदक कसे बनवायचे ते. मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात मी आता तूप घालणार आहे. तूप थोडं मेल्ट व्हायला देऊ आपण. इकडे मी एक अर्धवाटी मी तूप, छोटी अर्धवाटी मी तूप इथे घेतलेलं आहे. मी याच्यामध्ये रवा घालणार आहे. मी या साईडच्या वाटीने रवा घेतलेला आहे. एक कप रवा मी इथे घेतलेला आहे. आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण शिरायला जसा रवा एकदम जास्त आपण भाजतो तुपावर, तसा भाजायचा नाही आहे. थोडा लालसर झाला की होईल असाच आपण हा रवा भाजणार आहोत. आपला रवा आता भाजलेला आहे चांगला. त्यामध्ये आपण आता ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे ते घालणार आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण. हे पण चांगलं आपण परतून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर मी घेतलेली ती घालते मी सगळी. त्यानंतर आपण इथे ड्रायफ्रुट्स घेतले होते. बदाम आणि पिस्ता मी इथे बारीक करून घेतलेला आहे तो घालते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही दुधाची साईसुद्धा घालू शकता. मी आता दूध घालते इथे. थोडं दूध मी इथे घालणार आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपण. त्यानंतर पिठी साखर मी इथे घेतलेली आहे ती घालते मी. चांगलं मिक्स करून घ्यायचं आता. अर्धा कप दूध मी घातलेलं आहे. आणि आता मी इथे ऑरेंज कलर घेतलेला आहे, खायचा रंग घेतलेला आहे ऑरेंज. तो थोडा घालून देते मी. यार आपले मोदक दिसायला खूप छान दिसतील म्हणून मी हे घातलेलं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल. मोदक बनवायचं सारण रेडी झालेलं आहे. एकदम घट्ट असं मी बनवून घेतलेलं आहे. आणि आपलं शिऱ्याप्रमाणेच आपण हे बनवून घेतलेलं आहे. आता आपण हे थोडं थंड झालं की आपण याचे साच्यामध्ये मोदक तयार करू. आता आपण आपलं जे सारण आहे ते थोडं असं थंड झालेलं आहे. आता हे थोडं गरम असतानाच आपण याचे मोदक करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे हा साचा घेतलेला आहे. त्यामध्ये मी आता थोडं तूप लावून घेणार आहे. आधी लावून घ्यायचं आहे सगळीकडे. आधी तूप किंवा तेल लावलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपण आता असं गोळा घेणार आहोत. जास्ती जास्ती थोडं भरा याच्यामध्ये. आता आपण हे बंद करणार आहोत. एकदम घट्ट हे बंद करून घ्यायचंय.
प्रेस करायचे। आता मी खोलून बघते। आता मलकत आपण उचलायचे। तुम्ही बघू शकता मस्त आपला मोदक रेडी झालेला आहे। हे साईडला लागलेलं काट जे आहे ते काढून देते थोडे। हे बघा किती छान आपला मोदक रेडी झालेला आहे। मी असेच बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेणार आहे। बघू शकता आपले रव्याचे मोदक रेडी झालेले आहेत। एकदम मस्त दिसत आहेत आणि करायला सुद्धा खूप सोपी रेसिपी आहे। सो नक्की घरी ट्राय करून बघा। काहीतरी वेगळे टाईपचे हे मोदक आहेत। आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला। आणि ही रेसिपीसुद्धा घरी ट्राय करून बघा। थँक्यू।